आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर होणारी महायुतीची प्रचार यात्रा पुढे ढकलण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. राज्याच्या विधानसभा निवडणुका पुढे ढकलल्या गेल्याचं बोललं जात आहे आणि प्रचार यात्रेच्या नियोजनात त्यामुळेच बदल करण्यात आलाय. राज्यसभेच्या पोटनिवडणुकीसाठी महायुतीच्या दोन उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसकडून नितीन पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला तर भाजपकडून दक्षिण रायगडचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील पाटील यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. महिला कुस्तीपटू विनेश फोगाट हरियाणा राज्य निवडणुकीच्या आखाड्यात उतरण्याची शक्यता आहे. याआधी विनेशनं राजकारणात जाणार नसल्याचं म्हटलं होतं, मात्र सध्या घडत असलेल्या घडामोडींनुसार ती निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी पोलंडमध्ये दाखल झाले. विमानतळावर त्यांचं सरकारतर्फे स्वागत करण्यात आलं. यावेळी मोठ्या संख्येनं भारतीय समुदाय उपस्थित होता. मोदींनी या समुदायाची भेट घेतली आहे. तिथल्या नागरिकांनी भारतीय पारंपरिक वेशात मोदींसमोर गरबा सादर केला. शरद पवार यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. सीआरपीएफच्या केंद्रातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी शरद पवारांची भेट घेतली. त्यात शरद पवारांची सुरक्षा वाढवण्याबाबत चर्चा झाली. त्याला पवारांनी मान्यता दिली. त्यानुसार आता पवारांसोबत सीआरपीएफचे 10 कमांडो असणार आहेत. कोल्हापुरात भाजपला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. भाजप नेते समरजित खाडगे शरद पवार गटाच्या वाटेवर असल्याची माहिती सूत्रांनी दिली. 23 ऑगस्टला त्यांनी कार्यकर्ता मेळावा बोलवल्याची माहितीही मिळालेली आहे. शरद पवार गटात प्रवेश करण्याबाबत ते प्रमुख कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांची मतं जाणून घेणार आहेत. सांगलीचे खासदार विशाल पाटील यांनी सुहास बाबर यांना महाविकास आघाडीत येण्याचं निमंत्रण दिलं आहे. महायुतीचे शिंदे गटाचे संभाव्य उमेदवार सुहास बाबर यांना पाठिंबा दिल्याचं वक्तव्य विशाल पाटील यांनी केलं होतं. त्यामुळे महायुतीला पाठिंबा देत असल्याची चर्चा होती, मात्र आता त्याबाबत विशाल पाटील यांनी खुलासा केलाय. जुन्नरमध्ये अजित पवारांच्या यात्रेला काळे झेंडे दाखवल्याची घटनेची भाजपच्या वरिष्ठांकडून दखल घेण्यात आलेली. भाजप नेत्या आशाताई भुसके यांनी 18 ऑगस्टला नारायणगावात अजित पवारांच्या यात्रेला काळे झेंडे दाखवले होते. याबाबत जिल्हाध्यक्षांनी वरिष्ठांना अहवाल पाठवला. बदलापूरच्या शाळेवर प्रशासक नेमण्यात आलेला आहे. प्रशासक शाळेचा ताबा घेणार अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिली आहे. शिक्षण विभागाला जी कारवाई करायची होती ती कारवाई पूर्ण झाल्याचंही केसरकर यांनी सांगितलं. समितीचे अधिकार काढून प्रशासकाकडे देण्यात आल्याचंही केसरकर म्हणाले. बदलापूरमधील आरोपीच्या घराची तोडफोड करण्यात आली. आरोपी अक्षय याच्या घराची अज्ञातांनी तोडफोड केली आहे. आई वडील मोठा भाऊ वहिनी त्यांचा लहान मुलगा असं अक्षयचं कुटुंब आहे. त्याच्या घरावर अज्ञातांनी धाव घेत त्याच्या घराची तोडफोड केली. याआधी या सर्वांना घराबाहेर काढून नंतर अज्ञातांनी घराची तोडफोड केली. बदलापूर अल्पवयीन मुलींवरील अत्याचार प्रकरणी नेमलेल्या एसआयटी टीमनं पीडित मुलीच्या पालकांची भेट घेतली. बदलापूरमधील एका नामांकित शाळेत 2 चिमुरड्यांवर अत्याचार झाला. या घटनेच्या निषेधार्थ पालकांनी बदलापूरमध्ये रेल रोको केलेला होता. आरोपीला फाशी देण्याची मागणी केली होती. त्यानंतर या प्रकरणी एसआयटी टीम स्थापन करण्यात आली आहे. बदलापूर रेल्वे स्थानकात जमाव जमवणं, तोडफोड करणं, पोलिसांवर दगडफेक करणं तसंच रेल रोको आंदोलन करणं या प्रकरणी 32 आंदोलकांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. कल्याण रेल्वे न्यायालयानं त्यांना ही शिक्षा सुनावली आहे. त्यानंतर आरोपींना कल्याणच्या आधारवाडी कारागृहात नेण्यात आलं. बदलापूर अल्पवयीन मुलींवरील अत्याचार खटल्याचं सरकारी वकील पत्र ऍडव्होकेट उज्ज्वल निकम यांना द्यायला विरोध करण्यात आलेला आहे. उज्ज्वल निकमांवर आपला विश्वास नाही, खैरलांजी प्रकरणात त्यांनी न्याय मिळवून दिला नाही असा आरोप वंचित बहुजन आघाडीचे प्रदेशाध्यक्ष रेखा ठाकूर यांनी केलाय. बदलापूर घटनेबाबत विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी एक्स या समाज माध्यमावर खेद व्यक्त केलाय. पश्चिम बंगाल, यूपी, बिहार पाठोपाठ आता महाराष्ट्रातही मुलींवर अत्याचार होत आहेत. समाज म्हणून आपण कुठे चाललोय असा सवाल राहुल गांधींनी केला. समाजात महिला आणि उपेक्षितांना सुरक्षित वातावरण देण्याची जबाबदारी सर्व सरकार, नागरिक आणि राजकीय पक्षांची आहे असंही ते म्हणाले. बदलापूरमध्ये निषेधाचे बॅनर लागले आहेत. बदलापूरमध्ये विकृत राजकारण नको अशा आशयाचे बॅनर लागले आहेत. बदलापूरकर म्हणून आम्ही दुर्दैवी प्रकाराचा निषेध करतो आणि त्या दुर्दैवी प्रकरणावर बदलापुरात विकृत राजकारण नको अशा आशयाचे बॅनर लागले आहेत. माय चाइल्ड इज नॉट फॉर पॉलिटिक्स असंही बॅनरवर लिहिण्यात आलंय.
शिवसेना शिंदे पक्षाचे पदाधिकारी आणि बदलापूरचे माजी नगराध्यक्ष वामन म्हात्रे यांच्या विरोधात शिवसेना ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी बदलापुरातच आंदोलन पुकारलं. बदलापूर अत्याचार प्रकरणी वार्तांकन करणाऱ्या एका महिला पत्रकाराशी बोलताना वामन म्हात्रे यांनी आक्षेपार्ह भाषा वापरली. त्याविरोधात आंदोलन करत त्यांनी आपला राग व्यक्त केला. बदलापूरच्या घटनेवरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर टीका केली आहे. जनतेच्या पैशातून बहिणींना पैसे देऊन स्वतःचं ब्रँडिंग करण्यापेक्षा ती सुरक्षित आहे ही भावना निर्माण करा असा टोला राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना लगावला. बदलापूरच्या घटनेच्या निषेधार्थ मुंबई काँग्रेस आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आणि खासदार वर्षा गायकवाड यांच्या नेतृत्वात मुंबईत काँग्रेसनं आंदोलन केलं. मंत्रालयाच्या मुख्य प्रवेशद्वारावरच काँग्रेसनं आंदोलन केलं. पोलीस आणि आंदोलक कार्यकर्त्यांमध्ये झटापट झाली. बदलापूर घटनेच्या निषेधार्थ पुण्यात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षानं आंदोलन केलं. खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत हे आंदोलन करण्यात आलं. आरोपीला फाशी देण्याची मागणी आंदोलकांनी केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणीही यावेळी करण्यात आली. बदलापूरमध्ये चिमुकल्यांवर झालेल्या अत्याचार प्रकरणी पिंपरी चिंचवडमध्ये आंदोलन करण्यात आलं. शिवसेना ठाकरे गटाकडून या प्रकरणाचा निषेध नोंदवण्यात आला. यावेळी सरकार तसंच गृहमंत्र्यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली तसंच दोषींवर कडक कारवाईची मागणीही करण्यात आली. महाडमध्ये शिवसेना ठाकरे गटाकडून प्रांत कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. बदलापूर घटनेच्या निषेधार्थ ठाकरे गट आक्रमक झालाय. महिलांवर होणारे अत्याचार रोखण्यात शिंदे सरकार कुचकामी ठरल्याचा आरोप यावेळी आंदोलकांनी केला. अलिबागमध्येही पोलीस अधीक्षकांना याबाबत निवेदन देऊन आरोपींवर कारवाईची मागणी करण्यात आली. अंतरवली सराटीत मराठा समाजाची 29 तारखेची बैठक पुढे ढकलण्यात आली. सरकारनं निवडणूक लांबवल्याचा आरोप करत जरांग यांनी मराठा समाजाची बैठक पुढे ढकलण्याची घोषणा केली. निवडणुकांची तारीख जाहीर झाल्यानंतरच मराठा समाजाची बैठक घेणार असं जरांग यांनी स्पष्ट केलंय. धाराशिवच्या निजामकालीन गावात 38% कुणबी मराठा नोंद आहे. मात्र कुणबी नोंदीचे कागदपत्र उपलब्ध नसल्यानंच कुणबी नोंदी शोधण्यासाठी हैदराबादला पुन्हा समिती जाणार आहे. भाजपचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी याबाबतची माहिती दिली आहे. जळगावमधील बँकांसमोर लाडकी बहीण योजनेच्या कामांसाठी महिलांचे लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत. खात्यावर पैसे जमा झाले की नाही याची खात्री करून घेण्यासाठी महिलांनी बँकेत गर्दी केली. 2 ते 3 तास महिलांना रांगेत उभं राहावं लागतंय. पुण्यातील वनास ते रामवाडी मेट्रो मार्गावरील येरवडा मेट्रो स्थानकाचं काम पूर्ण झालं आहे. त्यामुळे इतर मेट्रो स्थानकांप्रमाणेच आता येरवड्यातून प्रवाशांना मेट्रोत बसता येणार आहे. याचा नोकरदार आणि रहिवाशांना फायदा होणार आहे. सप्टेंबरपर्यंत अपंगांसाठीचं सल्लागार मंडळ कार्यान्वित करा असे आदेश हायकोर्टानं राज्य सरकारला दिले. तसंच मंडळ कार्यान्वित करण्यासाठी काय उपाययोजना केल्या आहे प्रतिज्ञापत्राद्वारे स्पष्ट करण्याचे आदेशही दिलेत. सिडको महामंडळातर्फे कृष्ण जन्माष्टमीच्या मुहूर्तावर 902 सदनिकांच्या गृहनिर्माण योजनेचा प्रारंभ करण्यात येणार आहे. या गृहनिर्माण योजनेअंतर्गत नवी मुंबईतील कळंबोली खारघर आणि घणसोली या विकसित नोडमधील घरांचा समावेश आहे. नाशिकमध्ये आदिवासी बांधवांनी आंदोलन केलं. पैसा अंतर्गत भरती करण्याची मागणी आदिवासी बांधवांनी केली. आदिवासी नोकर भरतीसाठी गेल्या 21 दिवसापासून नाशिकमध्ये साखळी उपोषण सुरू आहे. सरकारनं या आंदोलनाची दखल घ्यावी अशी मागणी आंदोलकांनी केली आहे. पालघरमधील वाढवण बंदराविरोधात मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी आक्रमक झाली आहे. 30 ऑगस्टला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते वाढवण बंदराच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम पार पडणार आहे. यावेळी कम्युनिस्ट पक्षाकडून आंदोलन केलं जाणार आहे. संभाजीनगरमधील नागरिकांनी रास्ता रोको आंदोलन मागे घेतलं. पोलिसांनी आरोपीवर कारवाई करण्याचं आश्वासन दिल्यानंतर नागरिकांनी हे आंदोलन मागे घेतलं. तरुणाच्या छळाला कंटाळून एका 17 वर्षीय मुलीनं आत्महत्या केली होती. त्यामुळेच आरोपीवर कठोर कारवाई करावी. पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करून त्याच्या सहकाऱ्यांवरही कारवाईची मागणी करण्यात आली होती. बांगलादेशात हिंदूंवर होत असलेल्या अत्याचाराविरोधात यवतमाळच्या कळंब इथे कडकडीत बंद पाळण्यात आला. सकल हिंदू समाजानं या बंदचं आवाहन केलेलं होतं. अत्यावश्यक सेवा वगळून सर्व व्यापारी प्रतिष्ठानं शाळा महाविद्यालयं बंद ठेवण्यात आली होती.
शिर्डीच्या राहता शहरात हिंदू आक्रोश मोर्चा काढण्यात आला. सकाळी हिंदू समाजाच्या वतीनं शहर बंदसह मोर्चाचं आयोजन करण्यात आलं. बांगलादेशात हिंदूंवर होणारे हल्ले, लव्ह जिहाद आणि रामगिरी महाराजांच्या समर्थनार्थ मोर्चा काढण्यात आला. मीरा भाईंदरमध्ये जागतिक ज्येष्ठ नागरिक दिवस साजरा करण्यात आला. माजी आमदार नरेंद्र मेहता यांच्या वतीनं कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. कार्यक्रमाला 2000 अधिक ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते. तसंच ज्येष्ठ अभिनेते जितेंद्र कपूर यांनीही कार्यक्रमाला हजेरी लावली. सांगलीतील इस्लामपुरात शेतकऱ्यांकडे पीक विमा कंपनीनं पैसे मागितल्याचा प्रकार समोर आलाय. पीक विमा नुकसान पंचनामा करण्यासाठी कंपनीने पैसे मागितले. या प्रकरणी संतप्त प्रहार शेतकरी संघटनेनं कंपनीच्या कर्मचाऱ्याला कृषी कार्यालयात घुसून सोप दिला. लातूरमधील एका नामांकित स्वीट होम मध्ये पाणीपुरीत जिवंत अळ्या सापडल्या. पाणीपुरीसोबत दिल्या जाणाऱ्या पाण्यात जिवंत अळ्या सापडल्या, त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. शहरातील एका ग्राहकांना हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला आहे. सोलापूर रेल्वे स्थानकावर धावत्या रेल्वे गाडीत चढताना प्रवाशाचा तोल जाऊन तो खाली पडला. पोलिसांच्या सतर्कतेमुळे तरुणाचा जीव वाचला. गार्डनं तात्काळ ब्रेक मारला आणि गाडी थांबवली, त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. हा सर्व थरार स्थानकातल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चित्रित झालाय. नाशिकमध्ये शालेय विद्यार्थ्याचा स्विमिंग पूलमध्ये बुडून मृत्यू झालाय. हा विद्यार्थी स्कूलमधील स्विमिंग पूलमध्ये पोहत असताना त्याला अचानक झटके येऊन गुदमरल्यासारखं व्हायला लागलं. त्याला दवाखान्यात दाखल केलं असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. नाशिकमध्ये सासरच्या जाचाला कंटाळून जावयानं आत्महत्या केली. पत्नीसह सासरच्या मंडळींकडून मानसिक आणि आर्थिक त्रास देऊन आत्महत्येस प्रवृत्त करण्यात आल्याचा आरोप करण्यात आलाय. या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. एकाच वेळी 13 पोलिसांच्या घरात घरफोडी झाल्याचा धक्कादायक प्रकार माहीममध्ये घडलाय. रात्रपाळीवर असलेले पोलीस, सुट्टीनिमित्तानं गावी गेलेल्या पोलिसांची घरं, तसंच निवृत्त पोलिसांच्या बंद घरांना या चोरट्यांनी लक्ष्य केलं. कडी कोयंडे तोडून चोरट्यांनी पोलिसांच्या घरातील रोख रक्कम तसंच मौल्यवान वस्तूंवर हात साफ केलाय. पुणे जिल्हा परिषद बांधकाम समितीचे माजी सभापती मंगलदास बांदल यांच्यावर ईडीनं कारवाई केली आहे. 17 तासांच्या चौकशीनंतर ही कारवाई करण्यात आली. महम्मदवाडी, शिक्रापूर आणि बुरुंजवाडी या बांदल यांच्या तीनही निवासस्थानांवर छापेमारी करत ईडीनं कारवाई केली. तसंच बांदल यांच्यावर शिवाजीराव भोसले बँक गैरव्यवहार प्रकरणी कारवाई करण्यात आली आहे.